अकोला शहरातील उड्डाणपुलावर अकोलेकर सेल्फी घेतात, मात्र या त्यांच्या सेल्फीपाई कोणाचा जीव जाऊ शकतो याचा थोडाफार देखील अंदाज हे सेल्फी रोगी लावत नाहीत. अशीच एक घटना काल रात्री घडली असून सेल्फी काढणाऱ्या तरुणाला वाचवण्याच्या प्रयत्नात कारच्या अपघातात दोघे गंभीर जखमी झाले. शहरातील नव्याने बांधण्यात आलेल्या उड्डाणपुलावरील अपघातांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. दुचाकी व चारचाकी वाहनांचे अपघात दररोज होत आहेत. अशाच एका घटनेत सोमवारी रात्री 11 वाजताच्या सुमारास MH 30 AZ 5077 क्रमांकाची कार अनियंत्रित होऊन उड्डाणपुलाच्या सुरक्षा भिंतीला धडकली. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार टॉवर समोरील फ्लायओव्हर ब्रिजवर ही घटना घडली. त्या दरम्यान काही तरुण तेथे सेल्फी घेत होते. अशा प्रकारे दररोज शेकडो तरुण आपला वाढदिवस साजरा करण्यासाठी पुलावर येतात, तर कधी व्हिडिओ बनवताना दिसतात. यामुळे हे लोक एक दिवस मोठ्या अपघाताला निमंत्रण देऊ शकतात. आजच्या अपघातातही असाच प्रकार घडला असून कारचा सेल्फी काढणाऱ्या तरुणाला वाचवण्यासाठी वाहनावरील नियंत्रण सोडून उड्डाणपुलाच्या भिंतीला काही अंतरापर्यंत घासत गेली. या अपघातात सलीम चौधरी यांचा मुलगा हमजा व बालक हाजी शेख वसीम हा 3 वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात नेण्यात आले, मात्र नंतर दोन्ही जखमींना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. बालक हमजा आणि सलीम चौधरी यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. उड्डाणपुलाजवळ सेल्फी काढण्यासाठी येणाऱ्या तरुणांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, असे अपघात घडू नयेत यासाठी पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करावी अशी मागणी नागरिकांकडून पोलीस प्रशासनाकडे करण्यात येत आहे.